नमस्कार मित्रांनो, आफ्टर लॉन्ग आय थिंक पीरियड वी वेअर डिपार्ट्स, बट नाउ टुडे वी आर गोइंग टू फोकस ऑन अवर न्यू सेक्शन ऑफ अवर टेक्स्ट. फार 2 दिवसानंतर आपण आपल्या पुस्तकातला नवीन भाग, नवीन सेक्शन त्याच्यावर फोकस करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. हे सेक्शन म्हणजे रायटिंग और समरी रायटिंग. तर मित्रांनो, हा शब्द तुम्ही ऐकला असेल, समरी मीन्स इज अ रेकॉर्ड इन द रीडर्स ओन वर्ड्स दॅट गिव्ह द मेन पॉइंट्स ऑफ अ पीस सच एज अ न्यूजपेपर आर्टिकल, अ लेक्चर, अ पॅसेज, अ चॅप्टर ऑर इवन अ होल बुक. समरी म्हणजे थोडक्यात सारांश. एखाद्या न्यूजपेपरमध्ये किंवा आर्टिकलमध्ये किंवा लेक्चर असेल, त्या लेक्चरमध्ये जास्त अवास्तव न मांडता, आपट पसारा न मांडता एखादी गोष्ट संक्षिप्तपणे मांडणे, त्याला म्हणतात समरी रायटिंग. अ शॉर्ट रायटिंग ऑफ एनी थिंग, एनी पर्सन मे बी. ओके, नाउ डिस्कसिंग पेयर्स अँड ग्रुप, गेस द करेक्ट अल्टरनेटिव्ह ऑफ द फॉलोइंग. नाउ टू समराइज मीन्स, आता या ठिकाणी काही पर्याय दिले आहेत पुस्तकात, पहा पेज नंबर 135 वर. टू समराइज मीन पुट इन्फॉर्मेशन इन क्रॉनिकल ऑर्डर. पहिला पर्याय आहे की एखादी माहिती ती वेळेनुसार मांडणे, काळाच्या प्रवाहानुसार मांडणे, असा एक पहिला पर्याय आहे. बी टू रेक्टिक्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन. थोडक्यात एखादी माहिती जी प्रमुख ठळक मुद्द्यात मांडणे, समरी म्हणजे काय, एखादी माहिती ठळक मुद्द्यात मांडणे असा अर्थ होतो. का सी टू इंट्रोड्यूस न्यू इन्फॉर्मेशन, एखादी नवीन गोष्ट मांडणे असा होतो. की टू राईट वन्स ओपिनियन अबाउट सिलेक्शन, एखाद्या व्यक्तीचं ओपिनियन मांडणं असा होतो. चारहींपैकी कोणतं ऑप्शन राईट आहे? आय थिंक बी, टू रिकॅप्च्युलेट द मेन पॉइंट्स इन सिलेक्शन, एखादी माहिती संक्षिप्त रित्या मांडणे, त्याला म्हणतात समरी. आता द टाईप ऑफ समरी दॅट कन्सिस्ट ऑफ अ पॅरेग्राफ. आता पहा काही समरीचे प्रकार असतात. समरी म्हणजे काय थोडक्यात? अ पॅरेग्राफ टू एक्सप्रेस द मेन आयडिया इज, मध्यवर्ती कल्पना ती मांडते, एक एखादी गोष्ट सांगत असते. थोडक्यात आउटर असते, कधी रूपरेषा असते, का रिपोर्ट असतो, का सिनॉप्सिस असते. सिनॉप्सिस म्हणजे काय? थोडक्यात संक्षिप्तता असते माहितीची, की रिटर्न समरी असते. तर आय थिंक सी इज राईट ऑप्शन. ओके, त्यानंतर मग या ठिकाणी काही शब्द दिले आहेत. देर आर व्हेरियस वेज ऑफ इनकॉर्पोरेटिंग अदर्स रायटर्स वर्क्स इन टू युअर ओन रायटिंग. दे डिफर अकॉर्डिंग टू द क्लास क्लोजनेस ऑफ युअर रायटिंग टू द सोर्स रायटिंग. मॅच द वेज ऑफ रायटिंग इन ब्रीफ गिव्हन इन कॉलम ए विथ देअर डिस्क्रिप्शन इन कॉलम बी. आता या ठिकाणी काही शब्द आहेत, त्यांचे अर्थ त्या ठिकाणी दिले आहेत, पण ते काय दिले आहेत? जम्बलिंग ऑर्डरमध्ये दिले आहेत. पहिला आहे समराइझिंग, दुसरा आहे पॅराफ्रेझिंग, तिसरा आहे प्रिसाईज रायटिंग, चौथा आहे कोटिंग, पाचवा आहे एडिटिंग, आणि सहावा आहे जिस्ट रायटिंग. आता हे शब्द सगळे डिक्शनरीवर टाका तुम्ही आणि त्यांचे अर्थ लावा या बी सेक्शनशी, कोणतं वर्णन अगदी बरोबर आहे, तंतोतंत आहे. ओके माय फ्रेंड्स, इट्स जस्ट युअर प्रिपरेशन पार्ट. ओके माय फ्रेंड्स, नाउ वी हॅव समरी रायटिंग. वन पॅसेज अबाउट समरी, की लिखाण कसं करायचं, समरी रायटिंग कशी लिहायची. मित्रांनो, आता पहा त्यांनी एक कोट दिला आहे, ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट. ब्रेव्हिटी, संक्षिप्तता, पाल्हाडणं बोलता, मोजकाच एक शब्द बोलणं किंवा मांडणं, मुश्किल शब्द सांगणं, त्याला म्हणतात ब्रेव्हिटी, संक्षिप्तता. इथं काय म्हणे पहा, एक प्रोव्हर्ब आहे, ब्रेव्हिटी इज द सोल ऑफ विट इज वन ऑफ द काउंट
लेस मैक्सिम्स कॉइन बाय विलियम शेक्सपियर कडून एक म्हण आहे की संक्षिप्तता हा बुद्धीचा आत्मा आहे. जो विषय व्यक्ती असतो तो मोजकच बोलतो, एकच शब्द सांगतो थोडक्यात. इट इज कॉल्ड ब्रिव्हिटी. इट इज रिलेव्हंट टू स्पीकिंग एज वेल एज रायटिंग. आणि ते पण स्पीकिंग साठी पण आवश्यक आहे आणि रायटिंग साठी सुद्धा आवश्यक आहे. मोजकच मांडणं, पालार न मांडणं थोडक्यात. ब्रिव्हिटी ऑर कॉन्सियसन्स इज द कटिंग आउट ऑफ अननेसेसरी वर्ड्स वाईल कवरिंग एन आयडिया. जे अनावश्यक शब्द आहेत ते शब्द टाळून एखादी कल्पना मांडायची असेल तर ते कट करावे लागतात. इट एम्स टू एनहान्स कम्युनिकेशन बाय एलिमिनेटिंग रिड्युअन्सी विदाउट ओमिटिंग इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. थोडक्यात महत्वाचे शब्द न काढता, कमी महत्वाचे शब्द काढायचे पण महत्वाचे शब्द न काढता अगदी ती माहिती मांडणे. समरी रायटिंग इज वन ऑफ इट्स काइंड दॅट हॅज बीन डिस्क्राइब एज वन ऑफ द एलिमेंटरी प्रिन्सिपल्स ऑफ रायटिंग. आता समरी रायटिंग थोडक्यात की ती एक काय आहे, एक चाणाक्षपणाचं लक्षण आहे की अगदी तंतोतंत योग्य असं लिखाण जो करतो तोच अगदी समोरच्या व्यक्तीच्या मनावर प्रभाव टाकू शकतो. टू स्पीक व्हॉट इज रिक्वायर्ड अँड टू राईट व्हॉट इज नेसेसरी इज रिक्वायर्ड टुवर्ड्स द डेव्हलपमेंट ऑफ लँग्वेज स्किल. जे अतिशय आवश्यक आहे तेच मांडणं, त्याचाच उल्लेख करणं हे अतिशय महत्वपूर्ण आहे आणि त्याच्यानेच काय होतं, लँग्वेज स्किल डेव्हलप होते व्यक्तीची. इट इज इम्पॉर्टंट टू बी ब्रीफ इन रिटर्न एक्सप्रेशन टू एक्सप्रेस इन ब्रीफ द मेन पॉइंट्स ऑफ रिटर्न रेकॉर्ड. थोडक्यात थोडक्यात ते पॉइंट्स मांडणं, ते मुद्दे मांडणं इज द समरी रायटिंग स्किल अँड दॅट कॅन बी डेव्हलप बाय प्रॅक्टिस. आणि ही जी स्किल आहे रायटिंग स्किल, कोणतं समरी रायटिंग स्किल, ते प्रॅक्टिसनेच पूर्ण होतं. समराइजिंग हॅज अ डेफिनाइट पर्पज. त्याचा एक विशिष्ट पर्पज आहे. द पर्पज ऑफ अ समरी इज टू गिव द रीडर अ क्लिअर ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस ऑफ द ओरिजिनल टेक्स्ट. मोस्ट इम्पॉर्टंटली द समरी रिस्टेट्स ओनली द मेन पॉइंट्स ऑफ अ टेक्स्ट ऑर अ लेक्चर विदाउट गिविंग एक्झाम्पल. थोडक्यात त्या लेक्चरचं, त्या भागाचं ते मेन मेन पॉइंट सांगणे. थोडक्यात काय काय गोष्टींचा ओमिट करायचं, काय काय गोष्टी काढून टाकायच्या विदाउट गिव्हिंग एक्झाम्पल्स ऑफ डिटेल सच ॲज अ डेट्स नंबर्स ऑर स्टॅटिस्टिक्स. संख्या द्यायची नाही, डिटेल द्यायची नाही किंवा तारीख द्यायची नाही, फक्त महत्त्वपूर्ण मुद्दे मांडायचे. त्याला म्हणतात समरी रायटिंग. आता पहा या ठिकाणी काही मुद्दे दिले आहेत. ओके, पेज नंबर 136 डूज ऑफ द समरी रायटिंग. Do's, not that's but do's of summary writing. The summary writing तुम्हाला करायचे असेल, लिखाण करायचं डिप्रेसिंग, तर कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा. डूज म्हणजे समावेश करणे. प्लस पॉइंट्स, रीड अँड रीड द पॅसेज. पहिला मुद्दा आहे रीड अँड Read the passage. पुन्हा पुन्हा वाचा, एकदा नाही नंतर मग अंडरस्टँड. सेकंड पॉइंट इज अंडरस्टँड, त्याला समजून घ्या त्या पॅसेजला. नंतर रीड द इन्स्ट्रक्शन्स. काही सूचना असतील त्या व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा. Find exactly what you need to summarize. त्यानंतर find exactly what you need to find. What you need to summarize. अशा गोष्टींचं शोध करा, शोधा की ज्या योग्य असतील समराइज करायला, अगदी संक्षिप्त करण्यासाठी. काही वाक्य असतील, काही शब्द असतील, त्या शोधा आणि त्या काढावे व्यवस्थित. आयडेंटिफाय द मेन आयडिया थ्रू द प्रोसेस ऑफ आस्किंग
क्वेश्चन्स हे मेन आयडिया असेल त्या पॅसेज मधली ती मेन आयडिया शोधा की हा पॅसेज कशा संबंधी आहे, इथं नेमकं त्या लेखकाने काय मांडलेलं आहे, त्याच्यावर लिखाण करायचं आपल्याला, ते मेन आयडिया शोधा. पुन्हा काही पॉईंट्स आहेत, फॉर्म शॉर्ट सेंटेन्सेस ऑन युअर ओन. कधी पण शॉर्ट येतो, शॉर्ट सेंटेन्सेस, यूज शॉर्ट सेंटेन्सेस. लहान लहान वाक्यांचा त्या समरी रायटिंग मध्ये समावेश करा, यूज दॅट स्मॉल सेंटेन्सेस. देन कनेक्ट द सेंटेन्सेस युजिंग लिंकर्स. लिंकर्सचा वापर करा, शब्दांना जसं अँड किंवा ऑर, बट, दो हे शब्द लिंक करता शब्दांना त्यांचा वापर करा वाक्यामध्ये. त्यानंतर रिमूव रिडंडंट वर्ड्स. रिमूव रिडंडंट मीन्स अनइम्पॉर्टंट शब्द जे असतात ते काढा. अँड सेंटेन्सेस फ्रॉम द के सेंटेन्सेस, काही वाक्य असतील ते करून टाका त्या लिखाणामधले किंवा त्या पॅसेजमधले. नंतर ओमिट डिटेल्स, काही डिटेल्स असतील त्या सुद्धा काढून टाका. देन अँड अवॉइड युअर ओन इंटरप्रिटेशन. आणि चुकून, फार महत्वाचा भाग आहे, चुकून आपलं स्वतःचं इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी ऍड करू नका जे पॅसेजमध्ये आहे, जे त्या ठिकाणी दिलं आहे वाचायला. त्याच्यातलेच काही निवडक वाक्य, महत्वपूर्ण वाक्य, काही शब्द आपल्याला टाकायचे. मित्रांनो, या ठिकाणी त्यांनी तुम्हाला काही गोष्टींचा समावेश करू नका. डोंट द समरी रायटिंग, कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश करू नका, इन्क्लूड करू नका, स्वतःचे वाक्य इन्क्लूड करू नका, एक्सक्लूड करू नका, पुन्हा जास्त वाक्य टाकू नका, ऍड करू नका, कॉमेंट्स, स्वतःचे कॉमेंट्स देऊ नका किंवा काही उदाहरणं पण देऊ नका. या ठिकाणी त्यांनी हे काही मुद्दे मांडलेले आहेत, त्यांचा समावेश करू नका. मित्रांनो, त्यावेळेसच तुम्ही त्या पॅसेजची, त्या लिखाणाची समरी, थोडक्यात संक्षिप्त माहिती, सार म्हणतो आपण, सारांश, सार भाजी असते, भाजीचं सार खातो आपण, सार अगदी टेस्टी असतो मित्रांनो, तर तो सार आपण शोधायचा आहे त्या पॅसेजमधून, ती समरी रायटिंग करायची. या ठिकाणी तुम्हाला एक टेस्टमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे, अँड अँड एक्झाम्पल लेट अस टेक अँड आर्टिकल फॉर समरी. ते आर्टिकल अगोदर वाचा आणि त्या ठिकाणी मग म्हटलं काही मुद्दे दिली त्यांनी, पहा, रीड द आर्टिकल ट्वाइस, आस्क क्वेश्चन अबाउट द पर्पज ऑफ रायटिंग. दोन तीनदा हा पॅसेज वाचा, त्यानंतर प्रश्न विचारा वाटल्यास, तर नंतर आयडेंटिफाय द मेन आयडिया, या पॅसेजमधली मेन संकल्पना कोणती ती पहा. राईट द फर्स्ट ड्राफ्ट, अगोदर पहिला ड्राफ्ट लिहा, नंतर रिवाइज युअर फर्स्ट ड्राफ्ट अँड रीड इट इट. काही गोष्टींची गरज नसेल तर ते शब्द, ते वाक्य काढून टाका आणि राईट द फायनल ड्राफ्ट अँड शेवटचं ड्राफ्ट तयार करा. थोडक्यात त्यांनी या ठिकाणी तुम्हाला एक ॲज अ एक्झाम्पल म्हणून समरी रायटिंग दिलेली आहे, ती वाचा, त्याची तुलना करा, म्हणजे समरी रायटिंग तुम्हाला जमेल. ओके माय फ्रेंड्स, अशा प्रकारे ही समरी रायटिंग आपण पाहिली. या ठिकाणी काही ब्रेन स्टॉर्मिंगमध्ये काही मुद्दे दिले, त्याचा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये समावेश करू की कोणत्या कोणत्या गोष्टी आपण वापरायला पाहिजे समरी रायटिंग करताना, जेणेकरून आपलं लिखाण, आपली समरी ही काय होईल, इम्प्रेसिव्ह होईल, समोरच्या व्यक्तीला वाचण्यास आनंद वाटेल. द पर्सन हु रीड इट हॅपीली अँड विल इन्स्पायर बाय दॅट रायटिंग. ओके, वी विल फाइंड आउट नेक्स्ट पार्ट ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग इन अवर नेक्स्ट लेक्चर माय फ्रेंड्स. ओके, फॉलो मी.